नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। उत्तरेकडे थंडी वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने या भागातील थंडी पळाली। रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत किमान तापमानाची 18.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे। पुणेकरांना उत्तरेकडील वाऱ्यामुळे पुण्यातील थंडी पळाली। पुण्यात किमान तापमानाचा पारा 5.2 अंश सेल्सिअसने वाढला। उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते, त्यामुळे किमान तापमानात 9 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाले होते। पुण्यात किमान तापमानाचा पारा 5.2 अंश सेल्सिअसने वाढला। उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते, त्यामुळे किमान तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाले होते। मात्र आता पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरात किमान तापमानात वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील डॉक्टर अनुपम कच्छप यांनी माहिती दिली आहे। ते म्हणाले की पुण्यात वाऱ्याची दिशा बदलली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा हा पारा घसरतो। मात्र सध्या पूर्वेकडून वारे वाहत आहे, त्यामुळे काही दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जाईल। पुढील 2 ते 3 दिवसात आकाश निरभ्र राहील, तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होईल व त्याचा परिणाम म्हणून किमान तापमानाचा पारा काही अंश कमी होण्याची शक्यता दिसत आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होत आहे, पुढील 2 ते 3 दिवस त्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे। तामिळनाडूच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच तारीख 25 तारखेला हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्याचवेळी अरबी समुद्रातील गती चक्रीवादळ सोमनी यांच्या दिशेने पुढे सरकत आहे। तर महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ येत्या बुधवारपर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचवेळी अरबी समुद्रातील गती चक्रीवादळ सोमनीच्या दिशेने पुढे सरकत आहे। तर मित्रांनो, या भागातली उत्तरेकडील वाऱ्यामुळे थंडी पळाली आहे। उत्तरेकडे थंडी वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने पुण्यातील थंडी पळाली आहे। रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत किमान तापमानाची नोंद 18.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे। तर पुण्यात वाऱ्याची दिशा बदलली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा घसरतो। मात्र सध्या पूर्वेकडून वारे वाहत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जाईल। पुढे 2 ते 3 दिवस हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होईल, त्याचा परिणाम म्हणून किमान तापमानाचा पारा काही अंश कमी होण्याची शक्यता आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।